वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात वाघाने चांगलाच कहर माजविला आहे. लातूर येथे वाघाने पाडसा पाडल्यानंतर कांचनगाव शिवारामध्ये वाघाने प्रवेश केला आहे. हिंगणघाट तालुक्यामध्ये वाघामुळे परिसरातील शेतकरी बांधव व नागरिक बांधव भयभीत झाली आहे. चक्क कांचनगाव येथील तिवसडी शिवारात रोह्याची शिकार वाघाने केली आहे. सध्या शेतामध्ये शेतीचा हंगाम सुरू आहे. शेतकरी बांधवनी कपाशी तूर सोयाबीनची लागवड शेतामध्ये केली आहे. शेतामध्ये फवारणी निंदन व डवरण शेतकरी बांधव करीत आहे. अशातच मात्र कंचनगाव शिवारामध्ये वाघ दडून बसला आहे व त्यांनी आज चक्क रोह्याची शिकार केली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधव भयभीत झाली आहे. प्राप्त माहितीनुसार बंगाल टायगर या प्रजातीचा वाघ आहे. वन विभागाची टीम अंदाजे 40 ते 45 जवान परिसरात पेट्रोलिंग करीत आहेत. RFO रुपेश खेडकर यांनी शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावे, आपापले गुरेढोरे घरी बांधावीत. कांचनगाव तिवसडी परिसरात वाघ फिरत आहे तर परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे कांचनगाव शिरसगाव पवनी अल्लीपूर परिसरातील नागरिकांनी सावधानी बाळगावी असा इशारा वन विभागाचे RFO रुपेश खेडकर व वनरक्षक शिवाजी राठोड यांनी दिला आहे. महान्यूज 7 साठी सतीश काळे, वर्धा. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.